आई साहब खरच का हो तुम्ही पप्याला पैसे देणार आहे सा द्यावेच लागत्या कारण आपलंच हात दगडाखाली आहे चंदे कस काय आम्ही गावभर ढोल पिटवला होता या निवडणुकीत आम्हीच निवडून येणार म्हणून आम्हीच सरपंच बनणार सरपंच झाल्यानंतर काय काय आयुष करायची याचा समजा प्लॅन रेडी होता आणि राणा भाऊजी आमच्याच बाजून आहेत म्हणल्यावर आम्हीच निवडून येणार याची फुल्ल गॅरंटी होती आम्हाला आणि गॅरंटी फेल गेली तर म्हणून तर त्या पप्या संगत युती करायला लागली आम्हाला पण तू बघ चंदे एकदा का निवडून आलो का नाही की तांदळातला खडा कसा बाजूला करत्यात तसं त्या पप्याला बाजूला करून टाकणार आहे आम्ही एवढं पैसे कुठं आणलं होत आमच्याकडं आडी अडचणीला लागत्यात म्हणून ठेवलं होत आम्ही आमचं चार दागिनं मोडून जेवढी रक्कम येईल तेवढी रक्कम आहे ही आता सरपंच व्हायचं म्हणल्यावर एवढं तर करायला लागणारच याचा अंदाज होताच आमचने अहो तुम्ही चोराच्या हाती किल्ले द्यायला सा पप्यानं फशिवलं तर नाही ग चंदे आणि एवढी रिस्क तर घ्यायला पाहिजेच की समजा जर त्या पप्याने आम्हाला फशिवलं तर मात्र आम्ही त्याला सोडणार नाही सोडणार काय होत नाही फोन दे फोन दे आमचा बोल दाडे हा हे बघ पैसे तयार आहेत कधी कुठं कसं पाठवायचं ते सांग तयार आहेत मग पाठवू कुणाकडनं तरी पण हे बघ ज्याच्यावर संशय येणार नाही असा कुणाकडनं तर पाठवू त्याच्यावर अडकलं जायचो अरे आता गावात कोण धरणार आहे नाही 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 तायडे अजून तुला राजकारण कळत नाही बघ अगं इलेक्शनला 2 दिवस राहिलेल्या असताना ह्या सगळ्या यंत्रणा जागृत होत्यात विरोधक टपूनच बसलेले असतात त्यात तुझा नवरा हाय मुलकाचा चॅप्टर तू कुणाकडनं तर पैसे पाठवायचीस आणि त्यानं बघितलं की नाही तर सगळेच बोंब होईल अगं हे बघ की म्हणजे सूरजचा ज्याच्यावर जाम विश्वास आहे आणि सूरजला त्याचा संशय येणार नाही असं कोण आहे का डोळ्यासमोर अरे काय बोलायलाय ज्या माणसाला स्वतःच्या बायकोवर विश्वास नाही त्याला दुसऱ्यांवर काय असणार आहे ज्याची बायकोची विश्वासघातकी आहे त्याला तो तर काय करणार ए पप्या जेवढं विचारलंय तेवढं सांग आधीच टाइम कमी आहे उग फालतू काहीतरी बडबड करत बसू नकस होय होय कळतय मला थांब की जर जरा वस्तू चालवू दे की मला काय करतय असं नाही काय कोण सूरजचा संशय येणार नाही असा बघ की जरा असं की कोणतरी सूरजच्या विश्वासातला अरे तुला सांगितलं ना आता राणा भाऊजी आणि जाऊबाईंवर विश्वास आहे त्यांच्याकडनं पाठवून देऊ दे तू एक काम कर त्या मास्तरणीकडनं पाठवू नकोस ती लई चॅप्टर आहे ती लगेच ओळखणार त्यो राणा जरा येणार त्याच्याकडनं पाठवू म्हणजे कुणाला संशय येणार नाही तुका दोस्तार पडलायस काय इलेक्शनच्या आधीच आम्हाला पाड्याचा डाव आहे काय तुझा अगं तायडे राणाकडनं पाठवू पण ते डायरेक्ट माझ्याकडे पाठवू नकोस आणि एक काम करा बॅगेत काय आहे की नाही हे राणाला सांगू नका ते पैसे आहेत की नाही मिंच्याकडे पाठवू पैसे मिंच्याकडे पोचले म्हणजे माझ्याकडे पोचले कसलीच अडचण येणार नाही पण मग राणा भाऊजीने समजा विचारलं तर मग काय सांगू तायडे अगं तेवढं तर डोकं चालू की तेवढं तर कर तू ठीक आहे बघतो आम्ही काय कर तुला नसतं पैसे मिळाल्याशी कारण बस 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 आता कसं शाण्यासारखं बोललीस बर फोन ठेवू काय हात लई खाजवालाय माझा काय ते काय नाही ग फोन धरून हात अवघडलाय माझा फोन ठेवू काय ठेव
चला येतो. तुमच्या खोलीतच होती बॅग. लाडू तो खेळायला गेला असेल बहुतेक. नाही हो, मी त्याला जाताना सांगितलं होत की बॅगेवर नजर ठेव म्हणून. हा तो खेळायला जाताना वरती नीट बॅग खोलीत ठेवून गेला असेल. खर लई गुणी पोरग आहे बघा. बर तुम्ही हे मिंचेकरांकडे जाऊन देऊन या. हो त्या मिंचेकरांच्या बायकोचा चार वेळा फोन आला आम्हाला. तुम्ही जाऊन या. होय चालतंय, मी जातो लगेच. आणि शिस्त जावा काय. होय मिंच्या कुठं मेले कुणास ठोक. आता खाजवालय कावापासनं. अरे कुठं आहे ते मिंच्या? मध्यामध्ये टोल वसूल करणार नाही. करेल की तन्नूच काढीन जन्माचा. का वहिनी साहेबाने गंडवलं? तिने गंडवली की नाही आयुष्याची वाट लावीन तिच्या. पप्प्यादा आज पैसे मिळाले की मस्तपैकी धाब्यावर जायचं बघा. अहो लई दिवस झाले ते विश्रम परिहार नाही झाला. बापू त्याला पैसे म्हटलं की नाही नुसतं खायच्या सुटते बघा. कसं होणार आहे माझं कुणास ठोक. अरे असू दे की कुठं कष्टाचं पैसा तेव्हा वाईट वाटून गेला. अरे पोरांना खुश कर. होती की खर्च एखादी गुलाबी नोट. बापू यांच्यात राहून तुम्ही बी त्यांच्यासारखं झालं म्हणा की. अरे म्हणजे मी काय माणूस नाही भाई. मला बी वाटते की मजा करावी. अरे मला बी मन आहे. अरे होती की तांबडा पांढरा. हो बापू तुला तुला बी समजवायला पाहिजे बापू. हे बघा आचारसंहितेत पार्टी करायला मनाही असते. आणि जरा गावत घ्या नाहीतर बाजारात तुरी आणि भटभटलेला मारे. एवढा का उशीर केलास? अरे दहावीच्या रिझल्ट बी कुणाची वाट बघितलं नव्हतं एवढी. ते काय चार वेळा बसला साहेब पास झालास. तुला कुठे काय होती तवा मिंचा. ये नव उशीर का झाला तुला? तू राणा कवा लवकर येतोय. राणाला भी टायमिंगचं गणित कवा करणार आहे कुणास ठोक अडाणी कुठला. अरे भले चार वेळा बसायला का होईना पण दहावी पासून गरजच आहे. बॅरिस्टर आहे तुम्ही? बॅरिस्टर आहे सर. कशाला काय बोलायला आलाय? कप बसा की जरा. मिंचा ही बॅग आणताना तुला कोणी बघितलं नाही ना? बघितलं रस्त्याने येताना समजा गावाने बघितलं. तसं नाही रे मिंचा. ही बॅग घेतल्यावर कुणाला संशय आला नाही तुझा? आला की. कुणाला? मलाच. अरे पप्या एवढं काय या बॅगेत? मला आणि माझ्या बायकोला बॅग उघडायची नाही तशी तर आणून द्या म्हणून सांगितलं असते. या बॅगेत माझा इजय आहे. इजय पैसे. तुला कशी माहिती? नाही मला काय माहिती नाही. मला माहित आहे तुझा इजय म्हणजे पैसे. लहानपणापासून बघते ते मी. ते जाऊ दे पप्या. मला सांग राणानं पैसे कस काय दिलं? पैसे राणा ही बॅग आणि मी हे समजा विसरून जायचं जमल काय? पैशा पुढे मी सगळे विसरते. तुझ्या शक्तीचा परिणाम म्हणजे कसं ढवळ्या शेजारी पवळा बांधला आणि वाण ऐकून लागला. काय नाही आपली ती मन म्हणत होत रे. आपल्याला दोन मार्काला नव्हती काय देण्यात आहे तुझ्या मिंचा. आपलं सगळं इसरायचं ठरलं की नाही? आता ठरलं की नाही इसरायचं? घरला जा. भेटलो 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 भेटलो. निघ 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 की. अरे इकडे जायचं तुला. निघ आता. गायकवाडांच्याच पैशानं त्यांच्याच विरोधात कशी मत मिळवतो बघाच तुम्ही. नंबर मांडला मरता तुला. बापू उगाच नावाच्या पुढे मांडणी असं लावत नाही मी. आपला इशे हारलाय. आता त्यांच्याच पैशानं आपली मत कशी फिक्स करतो बघाच तुम्ही. तुला कसा फिक्स करतो की नाही बघच आता.
हा सरिता अहो तू पप्या पैशाची बॅग घेऊन निघाला मी पोलिसांनी टीप दिल्या तुम्ही लगोलग निघा बरं चालते येऊ काय नमस्कार मावशी नमस्कार उद्या आपल्या गावात मतदान आहे माहिती ना तवा आमच्या नंदिता वहिनीसनी मध्य काय आणि अंजलीच काय मावशी एक वॉर्डातलं आणि एक सरपंच पदासाठी तुम्ही एक मत नंदिता वहिनीसनी द्या आणि एक मत अंजली बाईसनी हा आता कुठलं मत कुणाला द्यायचं ते तुम्ही तुमचं ठरवा पण एक मत नंदिता वहिनीसनी द्या माझ्या खात्यात काय आम्हाला सरपंच पदासाठी द्या काय ते आमचं आम्ही ठरवू बरं चालतंय बर येऊ काय चला राणा भाऊजी अहो असं काय करायलाय आम्हाला सरपंच पदासाठी मत द्या असं सांगायला पाहिजे होतं का नाही आवळणी तसं करता येणार नाही आपल्याला अहो तसं सांगितलं तर कोण मत येणारच नाही बघा असं सांगितलं की नाही की जरा तरी विचार करतील आणि मत देतील वहिनी मी सांगतो तसं करा चला चला मावशी ते उद्या मतदान आहे माहिती ना बघ वहिनीसनी मत द्या बरं येऊ काय मावशी मत द्या काय चला मत द्या काय नक्की येतो बरं वहिनी आता जवळजवळ समधी गरज आलेत बघा आपला प्रचार संपलाय मी जाऊ काय म्हणत बरं ठीक आहे जावा तुम्ही पण हा उद्यासाठी टाइम ठेवा उद्या मतदान आहे राणा भाऊ आहो तेच तर वहिनी म्हणून तर समधी काम आठवून घेतो जाऊ काय चला येतो बरं चला चंदा राणी घरी जाऊन मस्त पैकी आराम करू बाई वहिनी तुम्ही काय काळजी करू नका हो तडी पारून परत आलेला माणूस आहे पप्प्याचा आणि यो किरकोळ मॅटर आहे पैशाचा दोन चार महिने देतील मी परत दोन चार महिने अरे द्यावा आणि तुरुंगातले हाल होतात म्हणा अहो तिथले डास चावून डेंग्यू मलेरिया झाला तर काय करायचं अहो नाही काय होत जगभर त्या शेवाशाप पासून माणूस डासानं काय होणार आहे त्याला मान तो दोन चार महिन्यात नाही लगेच सुटल होय आणि तुम्ही काय काळजी करू नका तुम्ही सोडवून आणता का त्यासनी आम्ही आम्हाला आत टाकलं तर कस कस वाचलोय आम्ही आण जरा वातावरण शांत होऊन दे एवढं इलेक्शन झालं की सोडून आलो की त्याला आपण पण तुम्ही जरा सांभाळून राहा पप्प्यानं सांगितलंय हे इलेक्शन जोरात खेळायचंय म्हणून तवा आपल्याला तयारी लागायला पाहिजे चला आम्ही तयारी लागतो बापू माझे जॅम टाकले या पप्प्या त्याच्या नादा लागून आपण बी आज जाऊ हे बघ आता आपण बी जरा सावधच राहायचं आणि जे काय करायचं आहे ते जरा लांब राहूनच करूया चल ले काम पडले सुरेखा परेश पाटील हा बोला ना मला तुमची गाठ घ्यायची माझी गाठ हे बघा अंजली ताई आमचं हे चुकलं असतील नाही म्हणजे मला मान्यच आहे मला बी ते काही पसंत नाही पडलं अहो पण मी तर काय करू ते माझं काहीच ऐकत नाहीत ऐका की मला तुमची गाठ घ्यायची नाही ना नाही म्हणू नका मी लई टाइम नाही घेणार तुमचा ठीक आहे भेटूया हा मग मी लगेच निघते पारावर भेटू हा या हा ठीक आहे
कवा एकदा ही रात्र संपते असं झाले मला. सकाळ झाली की तू इथनं बाहेर पडणार आणि त्या अंजलीचं काम तमाम. तुला सांगतो लय म्हणजे लय वाद आणलाय रे त्या अंजलीनं. आणि तो मी दारूचा बिझनेस चालू केला तो बंद पाडला. मी साधा पाण्याचा बिझनेस चालू केला तरी तो बी तिनं बंद पाडला. लय वाद आणलाय जिथं तिथं आडवी येत्या. बापा त्या बाईला तू आडवी करायची मग करणार की? मला सरपंच पद नाही ना तर तिला बी मिळून देणार नाही. या गावावर आपली दहशत बसलीच पाहिजे. बसणार की मग काय तर मी सांगतो तसं करायचं ना अंजलीचा काटा काढायचा. काढणार की? इथनं बाहेर पडला की बापू आणि माझं कार्यकर्ते तुला भेटतील. त्यांच्याकडे पैसे ठेवून ठेवलेत बक्कळ पैसा आहे. काय काळजी करायची नाही तुला मिळणार म्हणजे मिळणार. ती बाहेर पडलेली पडली की तिला ढगात पोचवायचा. तू काय काळजी करू नकोस. ह्या केपराच्या फाटबाईचा काटा काढल्याच्या वेळेस सोडतच नाही बघ. काय चाललंय सगळे कपडे का काढताय? तुम्ही केव्हा आला? केव्हाच आले. काय नाही हो उद्या सकाळच्या कोणते कपडे घालू याचा विचार करतोय. का? उद्या मतदान तर आहे त्याच्यासाठी एवढं का चॉईस करायला पाहिजे? कुठलाही शॉर्ट घाला. कुठलाही कसं? अहो माझ्यासाठी हे मतदान खास आहे. का? मी उभी आहे म्हणून. वय अहो तुम्ही सांगा की कोणते कपडे घालू उद्या. मी सांगा शर्ट घालू का योग कुर्ता वगैरे घालू. हा शर्ट घाल. चालते ठेवून द्या सगळे. ते नाराज आहे तुमचं का? काय झालं? नाही काय नाही. काय झालं? काय नाही. आता उगाच लाडू सारखं वागू नका. काय झालं ते नीट सांगा मला. काय ना झालं? काय झालंय? तुम्ही समजा गावात प्रचार केला. माझ्याकडे तुमचा प्रचार केलाच नाही तुम्ही. म्हणजे समजाच मी सांगितलं की तुम्हाच निमत द्या म्हणून तर मला सांगितलंच नाही. आता विरोधकांना कसं सांगणार मी मला मत द्या म्हणून. अच्छा म्हणजे मी काय विरोधक आहे काय? हो मग आहातच की. म्हणजे आहे मी. आपण ते घराबाहेर घरात नाही. तुम्ही घरात बी सांगितलं नाही मला. जे काय राजकारण करायचं ते घराबाहेर करायचं असं ठरलं ना आपलं. मग का सांगितलं नाही तुम्ही? मी सांगितलं नाही कारण माझ्या मतदारावर पूर्ण विश्वास आहे. अख्खं जग माझ्या विरोधात जाईल पण तुम्ही माझ्या सोबत कायम असणार याची खात्री आहे मला. एकदम बरोबर. अहो मी तुम्हालाच मत देणार आहे बघा. तर सांगायचं नसतं. लोकशाहीत आपलं मत गुप्त ठेवायचं असतं. अहो पण मी तुम्हाला सांगितलंच नाही तर तुम्हाला कळणार कसं? कळायला कशाला पाहिजे? मी मला खात्री असं म्हणाले ना. हे बी खरंय म्हणा. हा बाकीच्यांची बी काय बी काळजी करू नका. उद्या त्याला तुम्ही जिंकून येणार. मी पॉझिटिव्ह आहे पण काय होईल काय नाही काय माहिती. नाना काय बी करून तुझ्या गाडीतलं मतदान झाडून झालं पाहिजे. बघ ए सच्चा इथली सगळी तयारी झाली ना. ए या सगळ्यांनी काय करायचं कळाले ना. हे बघ मी काम करतो. मी नाश्ता घेतो. त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेऊन तू थांब. मी जाऊन लगेच येतो. नाना तू जा तुझ्या गाडीत. बघ माझ्या तुझी जी पंच सुराची रिक्षा आज दिवसभर आम्ही पाहिजे. नाही ना एक माणूस चढायचा नाही बघ. सगळ्यांनी झाडून मतदान करायला पाहिजे. हा ठेव आणि कामाला लाग लवकर. हो सनिधा ते कार्यकर्ते सगळी की नाही नाश्ता नाश्ता म्हणून ओरडायला नव. गोदक्का गोदक्का अगं नाश्ता आणखी लवकर. कार्यकर्ते तिथं भूकंड कळवळल्यात बघ. उठ आले जरा दम काढा म्हणाव. एरवाणी कवा लवकर उठणार नाहीत पण आज मात्र 7 वर्षात निघाली पाहिजे. होय अहो गोदक्का आज अंजली वहिनींची इलेक्शन आहे.
सकाळी 6 वाजल्यापासून सगळे कार्यकर्ते तिकडे शाळेकडे कामाला लागल्यात. भूक लागले होत्यास नाही. आणि वय तुझं इथलं झालं की तुम्ही मतदानाला वय तर येणार की. आणि मी एकटी येणार नाही, संग 10-12 बायका घेऊन येणार अंजलीला मतदान करायला. ते ना व अगं वहिनी आहेत कुठं? त्या निघाल्या की आम्ही बी त्यांच्यासकट निघणार आहेत ग. काही म्हणा दुर्भाग्य खूप. अंजली वहिनी निवडून येणार हे फिक्स आहे बघा. यावेळी निवडणूक फक्त नावाला आहे, अंजली वहिनीच निवडून येणार. बर काय बी असलं तरी लोकशाही मधून मतदान घेतलं तरच विजय होणार आहे. आणि होय ग तुझा नवरा त्या पप्प्याच्या पार्टीत आणि तुला बरं इकडे सोडला. अहो ते सगळी तोंड मारत हिंडतात. मला अंजली वहिनीचं पटतं म्हणून मी अंजली वहिनीकडे. बरोबर आहे. बाकी समधी काय ना काय तर काम करत बसल, आपण मात्र माशा मारत बसलोय. मग उठा बशा काढ. हा चंदे काय चाललंय? अगं तसं नाही होत आहे साहेब, पण आपल्याला भी तर मत पडत असतील ना. हा मग आम्ही राणा भाऊजीसनी घेऊन घरोघर फिरलोय, मत तर पडणारच की. पडू द्या नाहीतर नाही पडू द्या, पण तुमचा विजय फिक्स आहे बघा. कसं ते सरपंच पद मिळेल का नाही तेवढंच जरा. सरपंच आम्हीच बनणार. हा चंदे, सकाळी आम्ही काय खाल्लं होतं का ग? फव खालत फव. तरी ऍसिडिटी सारखं वाटायलं. हा काय पाणी देऊ का? हा दे. गोदाकांना किती वेळ सांगतो खव न ग, मिसळ करत जावा ऐकत नाही. जरा मळमळायला लागलोय बघ. बर तसं नाही काय साहेब, आपण आता घरी जाऊया का? लई ऊन आहे, ती उष्मघात का काय ठेव व्हायचं तू मसनी. वय बाई चला चल चल जाऊ. हा चला. राणा भाऊजी अहो काय हे, इलेक्शनच्या दिवशी असं विरोधक पार्टी संघट फिरणं बरं दिसतंय काय? आपली कामं राहिली बाजूला आणि तुम्ही. राणा भाऊजी हे काय बरोबर नाही बघा, आपला बूथ पडलाय तसा तरी कामा. अहो वहिनी त्याचं काय, ते आम्ही माळावरच्या संध्यावेळी देवीच्या दर्शनाला चाललो, ते झालं की येतो आणि आपल्या बूथवर बसतो की. ठीक आहे बरं, आम्ही जरा घरी जायचं म्हणतो. ते उन्हानं का कशानं काय कळलं ना, जर कस तरी व्हायलंय खरं. चालते जा तिकडे. सूरज भाऊजी आम्ही देवीच्या दर्शनाला जाऊन येतो, मग दिवसभर मी इथेच आहे. वय जाऊन या तुम्ही, इथली काय काळजी करू नका. आलो आम्ही. बंद्या घरती मतदान झालं पाहिजे, प्रत्येक माणूस किने मतदान करायला आला पाहिजे आपल्याला. खालच्या आळीचे वरच्या आळी सांगितलंच नव्हतं मी. सगळ्यांना सांगितलं, कुठला एक माणूस सोडला. देवी ते कुठे गेले? अरे वहिनी साहेब तुम्ही बूथ वर राहावे थांबला कशाला? अहो तुम्ही सरपंच पदासाठी उभारलाय म्हणून म्हटलं, नाही तर आमचा पप्प्या गेला जेलमध्ये, नाही तर इथं हजर असता बघा. अहो लई काळजी वाटायला लागली आम्हाला. राणा भाऊजी आमच्या संगट असताना आम्हाला काळजी करायचं काही कारणच नाही. असं होय, मग अंजली कुठे? संध्यावेळीच्या दर्शनाला गेलेत. होय काय, तुम्हाला काय करायचंय वाणी? तुम्ही जावा की तुमचं तुमचं बूथ सांभाळा. उग नाही त्या चौकशा. अहो अंजलीला शुभेच्छा द्यायच्यात मस्त पैकी असं पप्प्यानं सांगितले. अहो मला त्याचा फोन बी आला होता. निस्थिती असणीच का माझ्या ताई साहेबांनी का नाही शुभेच्छा? वय आम्हाला बी पाहिजे शुभेच्छा म्हणाव. तुम्हाला जे पाहिजे नाही त्या. ओ तुम्ही निस्त शुभेच्छा द्यायचं काम करा, बाकीचं आम्ही बघतो. हा अहो वहिनी साहेब तुम्हाला शुभेच्छा दिल्या नाही त्या बऱ्या बाप्पा. येऊ आम्ही. काय चाललंय?
राणा भाऊजी असताना आम्हाला काळजी करायचं काम नाही म्हणत्या. म्हणजे राणा इथं भूतवर असणार आणि ही इथं म्हणजे अंजली एकटीच माळावर देवीच्या दर्शनाला गेली असणार. म्हणत्या त्या शिवापाला फोन लाव, म्हणाव चांगला चान्स आलाय, अंजली एकटीच गेल्या माळावर. आता माझा बदला पूर्ण होणार. अंजली नाही वाचत. काय झालं बोला की मास्तरीन पप्या. हा पप्या मास्तरनी आज लोकांची युती झाली. चांगलंच आहे की ताई साहेब आवत असं बी ती मास्तरीन घरात आल्यापासून तू मस्ती काटस तर काढायचं तिचा. आणि बघ तसं नवं चंदे तू पप्या शिवाप्पाकडनं मास्तरनीचा मर्डर करणार आहे. म्हणजे आमची आणि मास्तरनीची किती बी दुश्मनी असेल का नाही तरी एखाद्याचा जीव जाणं हे काय नाही पटत पाहिजे आमसनी. आणि आमसनी हे समजा माहित असून बी आम्ही शांत बसावं असं बी नाही वाटत आम्हाला. हे समजा आम्हाला राणा भाऊजीची कळवायला पाहिजे. अहो परताय साहेब त्यांनी तुम्हासनी विचारलं की तुम्हासनी कसं माहिती तर काय म्हणशील. अगं खुळीस काय तू. समजा पोलिसांनी त्या पप्याला पकडलं आणि त्यानं जर आपलं नाव सांगितलं तरी बी अडकणारच आहे ना बा. नाही मग राणादासनी कसं सांगशील तुम्ही. सांगतो आम्ही पण एखाद्याचा जीव जाणार नाही. बोला की कुठं आहे सर तुम्ही. तिकडे मतदान केंद्राजवळ आहे. जाऊ बाई कुठं आहेत. आहेत की माझ्या संगत. ठीक आहे ठीक आहे. काही नाही जरा सांभाळून घरी या. एखादा हल्ला बिल्ला होऊ शकतो. आवयनी आओ हल्ला होऊ शकतो. काय हल्ला झाला होता. अहो मी होतो म्हणून वाचले अंजली बाई. पण ते नव्हे नी तुम्हाला कसं काय समजलं. ते इलेक्शनचा टाइम आहे. गावात काय बी होऊ शकत म्हणून सांभाळावं म्हणून आपला एक काळजीनं फोन केला आम्ही फक्त बाकी काही नाही. बरं वहिनी तुम्ही काय काळजी करू नका. मी असताना अंजली बाईंनी काय बी होणार नाही बघा. बरं वहिनी ऐका की यातलं गोदक्का आबा आणि सूरज यांना काय बी सांगू नका. काय वाचली बाई मास्तरीन. पूर्ण आता आता काय. आता आम्ही तिचा काटा काढणार. बर चंदे आम्ही जरा झोपतो. आमासने आरामाची लई गरज आहे. डोस का लई गरगरायलाय आमचा. लई दुखायलाय बघ. हा
जरा वारा घाल भैया ते चहा पित नाही सर नाही अव पिया की गारेवा अंगोर टाकू काय ते एसी लावून घ्यायला पाहिजे एवढंच खरं राणादा तुम्ही हो मंदिरात खूप गर्दी होती म्हणून वेळ लागला बरं मला सांगा तिथलं वातावरण कसं आहे चालू एक मिनिटांनी चालू मतदान कसं हा तिकडं नाही बघा मस्तच मी आहे भाई सगळ्या गावातल्या बायका मतदान करायला आल्यात बघा ह्यात आहे मला सगळेच्या सगळे मत तुम्हालाच मिळणार आहे खात्री की आम्हाला हो पण जोवर आता निकाल लागत नाही तोवर खरं काय ते आपल्याला नाही कळत हो पुढे